नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार, पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आणि माझी वसुंधरा अभियानांतर्गत सांगली सायकल रॅली काढण्यात आली आहे। या सायकल रॅलीचा शुभारंभ महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते आणि आयुक्त सुनील पवार यांच्या उपस्थितीत विश्रामबाग इथून करण्यात आली आहे। यानंतर सांगली शहरातील प्रमुख मार्गावरून ही जनजागृती सायकल रॅली काढण्यात आली। या सायकल रॅलीमध्ये माझी वसुंधरा अभियानामध्ये नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, पर्यावरणाचं रक्षण करावं, इंधनाचा वापर कमी करावा आणि प्रदूषण टाळावं, याच पद्धतीनं पर्यावरण रक्षणाचाही संदेश या सायकल रॅलीमधून देण्यात आला। रॅलीमध्ये अतिरिक्त आयुक्त संजीव ओहोळ, उपायुक्त राहुल रोकडे, आरोग्य अधिकारी डॉ रवींद्र दाटे, प्रशासकीय अधिकारी अशोक मानकापुरे, उद्यान अधीक्षक गिरीश पाठक, क्रीडा अधिकारी महेश पाटील, सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते, शहर अभियंता परमेश्वर अलकुडे, कार्यशाळा प्रमुख विनायक जाधव, अग्निशमन अधिकारी विजय पवार, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, अनिल पाटील, स्वच्छ सर्वेक्षण विभाग आणि माझी वसुंधरा विभागाचे ब्रँड अँबेसिडर दीपक चव्हाण, स्वच्छ सर्वेक्षण विभागाच्या शहर समन्वयक अधिकारी वर्षाराणी चव्हाण, पर्यावरण अभियंता अजित गुजराती इत्यादी अधिकारी, कर्मचारी आणि पर्यावरण प्रेमी यात सहभाग घेतला होता। या रॅलीची सांगता महापालिका मुख्यालयामध्ये करण्यात आली। 9 फेब्रुवारी हा सांगली मिरज कुपवाड महापालिकेचा वर्धापन दिन आहे आणि त्याच्या अनुषंगानं आज आपण इथं माझी वसुंधरा अंतर्गत विश्रामबाग चौकापासून महापालिकेपर्यंत रॅली आयोजित केली, सायकल रॅली। त्याचबरोबर आज दुपारी वसंत हंकाऱ्यांचं व्याख्यान मिरजमध्ये आपण आयोजित करतो आहे। त्याचबरोबर इतर स्पर्धा अशा आणि मनोरंजनाचे कार्यक्रम महापालिकेच्या वतीने आयोजित होत आहे। तर मी आज सर्व नागरिकांना सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे आवाहन करतो की आपण या कार्यक्रमाला सगळ्यांनी सहभाग व्हावं आणि जो वर्धापन दिन आहे आमचा सांगली महापालिकेच्या, त्याच्यात आपण सर्वांनी सहभाग घ्या। महापालिकेच्या रौप्य महोत्सवानिमित्त आज आपण सायकल रॅलीचं आयोजन केलं होतं। या सायकल रॅलीमध्ये महापालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, महापौर साहेब स्वतः पदाधिकारी यांचा सहभाग होता। माझी वसुंधरा अभियानामध्ये महापालिकेला मागील वर्षी चांगली कामगिरी केली होती आणि यावर्षी पण या रौप्य महोत्सवाला आम्ही माझी वसुंधरा अभियानाची जोड दिलेली आहे आणि त्याच्या अंतर्गतच सायकल रॅली घेतलेली आहे। त्याबरोबरच विविध कार्यक्रम आपण या 2-3 दिवसात घेतलेले आहेत 10 तारखेपर्यंत। त्याच्यामध्ये अधिकारी कर्मचारी यांच्या कबड्डीच्या स्पर्धा आहेत, क्रिकेटच्या स्पर्धा आहेत आणि आपल्याला जीवनोपयोगी अशी व्याख्यानं पण वसंत हंकाळे आणि गणेश शिंदे यांची व्याख्यानं ठेवलेली आहेत। या सर्व कार्यक्रमात सर्व अधिकारी, तसेच शहरातील सर्व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा असं मी आवाहन करतो।